हाय फ्रेंड्स, माझे नाव अमृता. मी आज तुमच्यासाठी एक छान आणि सुंदर कथा घेऊन आली आहे. आजच्या कथेचे नाव आहे घरातील ठोकाठोकी. ही गोष्ट आहे चंदन आणि त्याच्या घरची. माझ्या बायकोला संध्याला भेटायला तिचे आई बाबा आणि तिची बहीण स्वाती आली होती. स्वाती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षेला होती. कॉलेजच्या सुट्टी झाल्याने ती आमच्या घरी औरंगाबादला आली होती. मी MIDCत एका औषधी बनवणाऱ्या कंपनीत कामाला होतो. माझी रात्रपाळी असल्याने रात्री 8 ते सकाळी 8 मी सायंकाळी 7 वाजता कामाला घरून जायचो. सकाळी 8:30 घरी आलो. मी घरी आलो तेव्हा सगळ्यांचा नाश्ता झालेला होता. माझ्या सासूसासऱ्यांना त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला जायचे म्हणून ते दिवसभर पैठणला गेले होते. माझी साली स्वाती घरीच राहिली. मी आंघोळीला गेलो तोपर्यंत जेवण तयार करण्यात करिता बायकोनी घाई करत होती. जेवण करून मी झोपायला जाणार होतो. रात्रपाळी असली की आम्ही दुपारी बेडरूममध्ये दिवसाचा कार्यक्रम करत असतो. स्वाती असल्याने नेहमीप्रमाणे आज कार्यक्रम होणार नाही, काहीतरी जुगाड करावा लागेल हे स्वातीसमोर कसं सांगायचं हा विचार करत मी त्यांच्याकडे गेलो. बायको आणि स्वातीला जेवत होत्या तेव्हा मी म्हटले, संध्या आज माझी पाठ दुखत आहे, बहुतेक कंपनीत सामान उचलण्याने चमकली असेल. मी झोपायला जातो त्यावेळी तुला वेळ मिळाल्यास माझी पाठ दाबून दे, बरं वाटेल. बायको म्हणाली, हो मी येते, चांगलं तेल लावून चोळून देते, मग बरं वाटेल तुम्हाला. थोडं काम आहे, भांडी कुंडी धुवून थोड्या वेळाने येईन, तोपर्यंत तुम्ही एक झोप मारून घ्या. मी बेडरूममध्ये आलो आणि कपडे काढून बनियन आणि पायजमा घालून झोपायला गेलो. संध्या आणि स्वातीने भांडे धुतले ही आता स्वातीला कशी पटवणार याचा विचार मी करत होतो. तोपर्यंत माझ्या बायकोचा आवाज आला, स्वाती तुझे जेजू झोपले आहेत, चल आपण हॉलमध्ये थोडा वेळ झोपू. स्वाती आणि संध्या हॉलमध्ये झोपायला गेले. थोड्या वेळाने स्वाती झोपी गेली आणि माझी बायको माझ्या बेडरूममध्ये आली. ती स्वाती हॉलमध्ये झोपली असल्याने थोडीशी घाबरलेली होती. मी तिला मिठीत घेऊन पलंगावर नेले. तिच्या ब्रामधून तिची गोळी बाहेर काढून दोन्ही बोल धरून बोंड्या चोकू लागलो. तिच्या ओठांवर किस करत बोंड्या पण चोकू लागलो. मग तिच्या गाऊनवर वर करून चड्डी काढली. तिच्या तंगड्या फाकून हाताने तिचा नाजूक भाग चोळू लागलो. ती कंबर वर करून मला साथ देऊ लागली. मी माझा हत्यार काढून तिच्या हातात दिलं. ती हलवू लागली. लगेच ते धूळताट होऊन मोठे झाले. मी तिला पोटावर अडवी केली. तिने आपले तोंड उशीत घुसवले आणि गमिले वर करून तिची नाजूक फट माझ्या हत्यारासमोर केली व मी लगेच माझ्या हत्यार तिच्या फटीत घुसवले आणि दणके देऊ लागलो. मला बाथरूममध्ये काहीतरी खडबडल्यासारखा आवाज आला. मी वान वर करून तर बघितलो तर आमच्या बेडरूमच्या खिडकीतून स्वाती आमच्याकडे बघत होती. खिडकी जवळजवळ बंद होती पण त्याला मोठी फट होती, त्यातून ती बघत होती. मी तिला बघितलं नाही असं दाखवत परत बायकोच्या मांड्या आणि घमेले चोळत तिच्या फटीमध्ये जोरजोरात दणके देऊ लागलो. स्वाती बघत होती. मला अजून जास्त चेव चढली. मी बायकोचा गाऊन तिच्या डोक्यातून पूर्ण काढला. तिचे घमेले आणि गुलाबी फट स्वातीला दिसावी अशा पद्धतीत मी तिला बेडवर फिरवली. तिच्यावर चढून मी तिचे काना मागून पप्पी घेऊ लागलो. तिला तशीच घोडी करून पाय फाकवले आणि मी गुडघ्यावर बसलो. तिने तोंड परत उशीत खुपसेले. मी माझे हत्यार परत आत बाहेर घालत व तिचे पाय वर करून तिला ठोकू लागलो. स्वातीला हे बघून मजा येत होती. मी परत माझे हत्यार पूर्ण बाहेर काढून परत आत टाकत होतो. स्वातीसमोर तिच्या ताईच्या गोऱ्या गोऱ्या मांड्यातील छोट्या होलांना तिचे जिजूचे जाड जूड लांब आणि हत्यार आत बाहेर करत होते. तिची ताई खाली मान घालून आ आ असा आवाज करत कंबर हलवत साथ देत होती. स्वाती एकदम आश्चर्यचकित झाली. उत्तेजित, आनंदी आणि थोडी
तिला कसं वाटत असेल याचा विचार करत मी मला डबल जोर येत होता. मी परत तिचे गोळे दाबत तोंडाने चुकू लागलो. मी तिला एका कुशीवर आडवी करून पाय छातीवर धरून झोपलो आणि मागून चढलो. जोर जोरात झटके देऊ लागलो. असे करता करताना खिडकी मागच्या स्वातीचा चेहरा कसा दिसत असेल हा विचार करत मी तिच्या चाईला ठोकू लागलो. स्वाती हे बघत पहिल्यांदाच असेल, कारण ती कॉलेजमध्ये असल्याने तिच्या मैत्रिणीनं हे त्यांना फक्त सांगितलं असेल. ती प्रत्यक्ष आज पाहत होती, ते पण तिच्या ताईचं. जिजाची ताईला रोज अशी खुशी देत असतील, ताई किती आनंदी आणि भाग्यवान असेल असा विचार करत होती. माझा जोर वाढला. मी तिला ओढून म्हटलं, संध्या घे, आत निघतय, ओढू नका, आत घ्या खोलवर पकडून. ती हॉलमध्ये झोपली आहे. जागी होईल याने मी माझ्या पाण्याची पिचकारी एका मोठ्या झटक्यात तिच्या पटीत सोडली. 2 मिनिटं तसाच पडून राहिलो. नंतर माझ्या हत्यार काढून तिच्या गाऊनला पुसलं. तिने पण गाऊनच्या त्याच जागी तिची फट पुसली. ती उठली, चड्डी घातली, गाऊन घातला. मी तिला पकडून ठेवले. तिकडे स्वातीच्या लक्षात आलं की ताई आता हॉलमध्ये येईल. ती लगेच खिडकीतून हॉलमध्ये पळाली आणि गुपचूप आपल्या जागी जाऊन झोपली. तशी ती डोळे बंद करून पडून राहिली. संध्या तिचे कपडे घालून हॉलमध्ये आली. संध्या तिच्याकडे पाठ करून तशी शेजारी झोपली. तिच्या जिजूने हत्यार पुसलेल्या ओला झालेला भाग नेमका तिच्या नाकासमोर आला. संध्याच्या पाठीवर ते ओले झालेले ताईले जिजूंचं पाणी आहे हे स्वातीला जाणवत होतं. तिला कधी न कळलेलं असतं, तिने बघितलं होतं. संध्या मात्र आपल्या मिळालेला ढोस पचवी शांत झोपली होती. तिचे आग शांत झाली होती, पण शेजारी आग पेटली होती याची तिला अजिबात कल्पना नव्हती. पुढे काय झालं हे आपण पुढच्या कथेच्या भागात ऐकणार आहोत. बाय बाय फ्रेंड्स.